शुभ प्रभात बालमित्रांनो, बालमित्रांनो आज आपण तुमच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 35 वरील शब्द शोधूया व लिहूया हा घटक अभ्यासणार आहोत. शब्द शोधूया आणि लिहूया. बालमित्रांनो आपण वर्तमानपत्रातली कोडी सोडवण्याचा प्रयत्न करतो, तर अशाच प्रकारे हे शब्दकोड आहे आणि ह्यामधील आपल्याला अक्षर जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहे, शब्द शोधायचे आणि लिहायचे आहे. चला, पहिला अक्षर आहे आ आणि दुसरं अक्षर आहे ई. जुळला आ ई, शब्द तयार झाला आई. अर्थपूर्ण शब्द तयार झाला आई. आता शब्द शोधल्यानंतर शब्द इथे पुन्हा लिहायचा आहे. आई म्हणा आणि लिहा आई. पपई. आवडले सर्वांना पपई. अर्थपूर्ण शब्द तयार झाला पपई. शब्द शोधा आणि लिहा पपई. म्हणा सर्वांनी म्हणा आणि लिहा पपई. मका. काय शब्द तयार झाला मका. आवडतो ना सर्वांना मका. म्हणा आणि लिहा मका. ई मा र त. पूर्ण शब्द वाचा इमारत. शब्द तयार झाला इमारत. शब्द शोधा आणि लिहा. आता आपण शब्द शोधत आहोत. आता पुढे शब्द वाचा इमारत. म्हणा आणि लिहा इमारत. बाक. बाक. बा. बला बाला. बा. क. बा. म्हणा आणि लिहा बा. शब्द तयार झाला अर्थपूर्ण शब्द तयार झाला ससा. म्हणा आणि लिहा ससा. ससा. पाल. पाल. अर्थपूर्ण शब्द तयार झाला पाल. अशा प्रकारे तुम्ही शब्द शोधून शब्दांचे लेखन व वाचन करायचे आहे. पाल. शब्द तयार झाला पा ल. पाल. ला ल. लाल रंग. लाल. शब्द लिहा लाल. मामा. कान. न. मन.
शब्द आहे झाला मन। पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 35 वरील शब्द शोधूया आणि लिहूया हा घटक अभ्यासला। तर अशा प्रकारे तुम्ही शब्दांचे लेखन व वाचन करण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।